नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात दिनांक 25 जूनला एका कुटुंबात लग्नाचा कार्यक्रम अग्रवाल भवन येथे संपन्न झाला. त्यामध्ये वधू ही अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील आहे. विवाह सोहळ्यात तिच्यासोबत 20 जण लग्नासाठी विसरवाडी येथे आले होते. त्यामध्ये वधूच्या मेकअपसाठी एक ब्युटिशियन सुद्धा चोपडा तालुक्यातील अडावत येथून आली होती. तिने लग्नात वधूचा मेकअप केला होता, तर काही दिवसांपूर्वी त्या ब्युटिशियनचा संपर्क एका कोरोना बाधित भुसावळ येथील नवरदेवशी झाल्याने त्या नवरदेवची हिस्ट्रीमध्ये अडावत येथील त्या ब्युटिशियनचा पण समावेश असल्यामुळे तिचा स्वॅब तपासणी अहवाल दिनांक 30 जून रोजी पॉझिटिव्ह निघाला. सदर महिला ही एक दिवस विसरवाडीमध्ये राहून गेल्याने कुटुंबातील नवरदेव वय 32, नवरी वय 26, नवरदेवाची आई वय 47 व नवरदेवाचा भाऊ वय 29 एकाच परिवारातील 4 जणांना नवापूर संस्थात्मक विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. तसेच लग्नातील भटजी, स्वयंपाकी, वाहन चालक, लग्नात सहभागी नातेवाईक व इतर 25 जणांना प्राथमिक आरोग्य केंद्र गाताडी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक कर्मचारी, आशा वर्कर्स यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. दिलासादायक बाब अशी की लग्नात खूपच कमी व मोजके लोक सहभागी झाले होते. विसरवाडी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उत्तम नगर परिसरात तात्काळ सॅनिटायझेशन फवारणीचं काम सुरू करण्यात आलंय. आरोग्य विभागातर्फे सर्व परिसराचा सर्वे सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.